हॅलो एवरीवन, वेलकम टू अनुभव स्टडी। अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। चालू घडामोडीच्या या सेशनमध्ये आपण दिनांक 11 ते 20 एप्रिलमधील अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडी बघूयात। आज देखील एक व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा। चला तर आपण बघूयात मागील 10 दिवसाच्या संपूर्ण चालू घडामोडी। बघूयात आपण 11 ते 20 एप्रिलमधील चालू घडामोडी। पहिला प्रश्न आहे, जागतिक होमिओपॅथी दिन कधी साजरा केला जातो, ज्याला आपण वर्ल्ड होमिओपॅथी डे म्हणतो। हे असतं 10 एप्रिलला। 10 एप्रिल, 10 एप्रिलच का असतं? तर 10 एप्रिलला जयंती असते एका व्यक्तींची, ज्यांना सॅम्युअल हॅनेमन म्हणतो आपण। सॅम्युअल हॅनेमन यांची जयंती असते 10 एप्रिलला, ज्यांनी होमिओपॅथी हे जी औषधोपचार पद्धती आहे त्याचा शोध लावलेला होता। ओके, जे आपलं आयुष आहे AYUSH मध्ये याचा अर्थच होमिओपॅथी आहे। आयुर्वेद, योगा, युनानी, सिद्ध अँड होमिओपॅथी। ओके, लक्षात ठेवा। त्यानंतर सध्या आयुष मंत्रालय देखील आहे आपल्यात सेपरेट। आयुष मंत्रालयाचे मंत्री कोण आहे सध्या आपले? पूर्वी होते श्रीपाद येशो नाईक आणि सध्या आहेत भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री। कोण आहेत? किरण रिजिजू। त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन, आणखीन एक दिवस बघूयात। राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन कधी असतं? तर 11 एप्रिलला असतं। 11 एप्रिलला कस्तुरबा गांधी यांची जयंती असते। 11 एप्रिल राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन, त्याला आपण नॅशनल सेफ मदरहूड डे म्हणतो। ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 100% नळाद्वारे पाणी कनेक्शन देणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? 100% नळाद्वारे केंद्रशासित प्रदेश जो आहे तो पाणी देणारा, तो आहे अंदमान निकोबार। अंदमान निकोबार पहिलं राज्य विचारलं तर तू गोवा लक्षात आहे, लक्षात ठेवा गोवा आहे। ओके, पहिलं राज्य गोवा आहे आणि केंद्रशासित प्रदेश जो अंदमान निकोबार आहे त्याचा क्रमांक 3रा लागतो। पहिलं राज्य गोवा आहे, दुसरा राज्य तेलंगणा आहे ज्यांनी 100% नळाद्वारे पाणी दिलेलं आहे, आणि अंदमान निकोबार हे 3रा आहे एकूणमध्ये। आणि केंद्रशासित प्रदेश विचारलं तर त्याच्यामध्ये आहे पहिलं। केंद्र सरकारचं जे 2022 पर्यंत लक्ष आहे किंवा टार्गेट आहे 100% कशाचं, की नळाद्वारे पाणी द्यायचं। ओके, नल से जल हे जे मिशन आहे ते या मंत्रालयाद्वारे आहे। कुठलं मंत्रालय? जलशक्ती मंत्रालय। जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? गजेंद्र सिंग शेखावत हे याचे मंत्री आहेत। आणि यांचा मतदारसंघ आहे जोधपूर, राजस्थान। तालचेर औष्णिक ऊर्जा प्रकल्प हे बंद झालं। NTPCने याला बंद केलं, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन त्याला आपण म्हणतो। हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे आहे ओडिशामध्ये। ओडिशामध्ये आहे, ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर। ओडिशाचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत नवीन पटनाईक, जे बीजू जनता दलचे पक्षाचे आहेत। आणि राज्यपाल आहेत प्रोफेसर गणेशी लाल। ओडिशामध्ये शिमलीपाल आणि भितरकनिका हे 2 राष्ट्रीय उद्यान आहेत। आणि चिल्का लेक देखील, चिल्का सरोवर देखील आशियाखंडात सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर या ओडिशा राज्यामध्ये आहे। ओडिशामध्ये जे भुवनेश्वर आहे त्यामध्ये लिंगराज मंदिर देखील या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न आहे, भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनणार आहेत? सध्या कोण आहेत? सुनील अरोरा आहेत, आपल्याला माहीत असेल सुनील अरोरा। तर यांच्यानंतर नवीन मुख्य निवडणूक आयुक्त बनतील सुशील चंद्रा, जे सध्या निवडणूक आयुक्त आहेत आपल्या केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये। ओके, नवीन मुख्य निवडणूक आयुक्त बनतील सुशील चंद्रा। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बाप्टा ज्याला आपण म्हणतो ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन, ओके बाप्टा, तर बाप्टामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे या महोत्सवामध्ये? सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे नो मॅड लँड। त्यानंतर ॲक्वा शेतकरी व खरेदीदार यांना जोडण्यासाठीचं ई पोर्टल कोणतं आहे? ॲक्वा शेतकरी ज्यांना आपण म्हणतो, जे ॲक्वा म्हणजे काय? पाणी। ओके, जे पाण्यामधील शेतकरी आहेत, पाण्यामधील याचा अर्थ जे मासेमारी वगैरे करतात ते। ओके, ज्यांना आपण ॲक्वा फार्मर्स म्हणतो, यांना आणि खरेदीदार यांना जोडण्यासाठीचं एक ई पोर्टल, याचं नाव आहे ESANTA। आणि हे कोणी याचं लॉन्च केलेलं आहे? तर पियुष गोयल यांनी याचं लॉन्च केलं। पियुष गोयल कोण आहेत? भारताचे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे मंत्री आहेत।
आणि पियुष गोयल हे आपले रेल्वे मंत्री देखील आहेत, लक्षात ठेवा रेल्वे मंत्री देखील आहेत आणि अन्न पुरवठा मंत्री देखील आहेत. त्यानंतर नीती आयोगाने सुरू केलेल्या राष्ट्रीय डिजिटल कोश, एक राष्ट्रीय डिजिटल कोश नीती आयोगानं आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन तर्फे यांनी सुरू केलं. तर हे कोशाचं नाव काय आहे, तर पोषण ज्ञान याचं नाव आहे. पोषण ज्ञान, आरोग्य आणि पोषणावर आधारित हे एक डिजिटल कोश आहे, राष्ट्रीय डिजिटल कोश. भारतामध्ये अत्यंत महत्त्वाची संस्था आहे, हैदराबादमध्ये NIN म्हणतो आपण, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, भारतीय पोषण संस्था कुठं आहे तर हैदराबादमध्ये आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर भारताचा पहिला फ्लोटिंग स्टोरेज अँड रिगॅसिफिकेशन युनिट कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे, हे महाराष्ट्रामध्ये उभारण्यात येत आहे. कुठं, तर जयगड बंदरामध्ये. जयगड बंदर, जयगड बंदर कुठं आहे, रत्नागिरीमध्ये आहे. आणि विशेष म्हणजे या जयगड बंदर जे आहे, जयगड बंदर रत्नागिरीमधील, हे महाराष्ट्रातील पहिलं खाजगी बंदर देखील होतं, हे पण लक्षात ठेवा. आणि ह्या रिगॅसिफिकेशन युनिटचं नाव काय असणार आहे, ह्यूज जायंट, ओके, HOEGH GIANT, ओके, ह्यूज जायंट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विजडनद्वारे, विजडन ज्याला आपण काय म्हणतो, क्रिकेटचं बायबल म्हणतो, की लक्षात ठेवा, क्रिकेटचं बायबल म्हणतो, विजडनद्वारे बेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर कोण आहेत, सलग दुसऱ्यांदा बेन स्टोक्स ठरलेले आहेत बेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर मेल, ओके. आणि मग महिला कोण आहे बेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर, ते आहेत ऑस्ट्रेलियाचे बेथ मुनी, बेथ मुनी, ओके, लक्षात ठेवा, बेन स्टोक्स आणि बेथ मुनी हे ठरले आहेत बेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर विजडनद्वारे. आणि T20 बेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर कोण आहेत, किरण पोलार्ड, ज्यांनी 6 बॉल 6 सिक्स देखील नुकतंच मारलेलं होतं. किरण पोलार्ड हे आहेत बेस्ट T20 क्रिकेटर ऑफ द इयर विजडनद्वारे. त्यानंतर 2010 दशकातील बेस्ट वन डे क्रिकेटर ऑफ द इयर कोणाला मिळाला, तर ते आहेत विराट कोहली. 2010 दशकातील बेस्ट वन डे क्रिकेटर विराट कोहली. पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड आर्ट डे कधी साजरा केला जातो, जागतिक कला दिन, आर्ट म्हणजे काय, कला, कला दिन कधी असतं, तर हे असतं 15 एप्रिलला. 15 एप्रिलच का, तर लिओनार्डो द विंचीची जयंती असते. हे कोण आहेत, हे खूप प्रसिद्ध पेंटर आहेत. तुम्ही एक पेंटरचं बघितलं असेल किंवा नाव देखील ऐकलं असेल, मोनालिसा. मोनालिसा हे जे प्रसिद्ध पेंटर आहे ना, ते यांनी बनवलं होतं. ह्यांनी हे ॲक्च्युली इटलीचे आहेत. कोण, लिओनार्डो द विंची हे इटलीचे आहेत. त्यांनी प्रसिद्ध मोनालिसा हे पेंटिंग बनवलं होतं. यांची जयंती आपण वर्ल्ड आर्ट डे म्हणून साजरा करतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नवीन एक जलविद्युत प्रकल्प बनत आहे ज्याचं नाव आहे उमनगोट, UMANGHOT, ओके, उमनगोट. हे जलविद्युत प्रकल्प कोठे बनत आहे, हे आहे मेघालयमध्ये, राज्यामध्ये मेघालय. आणि हे उमनगोट नदीवरती तयार होत आहे जलविद्युत प्रकल्प मेघालयमध्ये. आणि मेघालयचे राज्यपाल कोण आहे सध्या, सत्यपाल मलिक आहेत नवीन. आणि मुख्यमंत्री कोण आहेत, कॉनराड संगमा, कॉनराड संगमा मेघालयमध्ये. मेघालय विशेष सांगतो, मेघालयला फक्त भारतातील एकाच राज्याची सीमा लागते, तो राज्य आहे आसाम. मेघालयला फक्त एकाच राज्याची सीमा लागते, ते म्हणजे आसाम. मेघालयामध्ये जगातील सर्वात जास्त पावसाचं ठिकाण आहे, कुठलं, चेरापुंजी ज्याला आपण म्हणतो, चेरापुंजी आणि मौसिनराम, मौसिनराम. मेघालयमध्ये गारो, खासी आणि जयंतिया, जयंतिया या टेकड्या आहेत. गारो, खासी, जयंतिया मेघालयमध्ये टेकड्या आहेत, लक्षात ठेवा एवढं मेघालयविषयी. आणि मेघालयमध्ये नोक्रेक आणि बालपक्रम हे दोन राष्ट्रीय उद्याने आहेत. त्यानंतर मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जे 2021 झालेलं होतं, मॉस्को कुठं, रशियामध्ये, रशियाची राजधानी मॉस्को आहे. मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट विदेशी किंवा परदेशी भाषा चित्रपट पुरस्कार एका मराठी चित्रपटाला मिळाला, त्याचं नाव आहे पुगल्या, PUGLY, ओके, पुगल्या. हे एक मराठी चित्रपट आहे आणि याचे दिग्दर्शक आहेत विनोद श्याम पीटर. एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मराठी चित्रपट आणि बाजी मारलेली आहे, पुगल्या ज्याचं नाव आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खंजर युद्धाभ्यास भारत कोणत्या देशाबरोबर करत होतं, ते आहे किर्गिझस्तान.
किर्गिजिस्तान, आणि हे कुठं झालं? बिश्केकमध्ये. बिश्केक काय? किर्गिजिस्तानची राजधानी आहे बिश्केक. त्यानंतर आणखीन एक दोन जे युद्ध अभ्यास आहेत ते सांगतो. काझींड आणि प्रबल दोस्तक हे दोन्ही पण आपण भारत करतो कझाकिस्तानबरोबर. भारत आणि कझाकिस्तान हे करतात काझींड आणि प्रबल दोस्तक. कझाकिस्तानची नवीन राजधानी काय? नूर सुलतान. नूर सुलतान, ओके. कझाकिस्तानची नवीन राजधानी. भारत अमेरिकेबरोबर युद्धाभ्यास, त्यानंतर वज्र प्रहार, टायगर ट्रायम्फ हे देखील लष्कर सराव करतो. आणि भारत आणि फ्रान्स कोणते लष्कर सराव करतात का? तर यस, तीन करतात. एक आहे वरुण, दुसरा आहे शक्ती, तिसरा आहे गरुड. वरुण, शक्ती आणि गरुड. गरुड मध्ये परत कन्फ्यूज होऊ नका. गरुड शक्तीमध्ये, गरुड शक्ती आपण इंडोनेशियाबरोबर करतो, ओके. त्यानंतर एक पुस्तक आहे अत्यंत महत्त्वाचं, बिलीव, BELIEV, बिलीव. हे एक आत्मचरित्र आहे कुणाचं? सुरेश रैनाचं. सुरेश रैनाचं एक नवीन आत्मचरित्र चरित्र आलेलं आहे बिलीव नावाचं, ओके. लक्षात ठेवा, सुरेश रैना हे उत्तर प्रदेशचे मिरटचे. आणि सुरेश रैनाने नुकतंच जम्मू काश्मीरमध्ये क्रिकेट अकॅडमी देखील खोललेली होती, सुरू केलेली आहे क्रिकेट अकॅडमी. आणि सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी यांनी एकाच दिवशी गेल्या वर्षी 15 ऑगस्टला रिटायरमेंट घेतलेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दिनविशेष, 18 एप्रिल. 18 एप्रिल असतं जागतिक वारसास्थळ दिन. जागतिक वारसास्थळ दिन, वर्ल्ड हेरिटेज सिटी डे, वर्ल्ड हेरिटेज डे, ओके. आणि भारतामध्ये एकूण सध्या किती जागतिक वारसास्थळं आहेत? 38 आहेत, लक्षात ठेवा, 38. आणि 38 होतं जयपूर, जी राजस्थानची राजधानी होती. आणि भारतात दुसरं शहर होतं, पहिलं शहर होतं अहमदाबाद. आणि जागतिक वारसास्थळ कोण डिक्लेअर करतं? युनेस्को, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चर ऑर्गनायझेशन. युनेस्कोचं मुख्यालय कुठं आहे? फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये, ओके. त्यानंतर आणि सध्या कोण आहेत प्रमुख याचे युनेस्कोचे? ऑड्री अझुले. एक निधन बघूयात, चार्ल्स जेस्कीचं निधन झालं. अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहेत चार्ल्स जेस्की. यांनी कशा शोध लावला होता? जे PDF आहे ना, PDF, PDF चे निर्माता ही होते. PDF जे आपण PDF वापरतो ना सध्या, आता म्हणजे त्याचं लॉन्ग फॉर्म आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, ओके, PDF ज्याला आपण. आणि एक सहसंस्थापक देखील होतं, एक कंपनी आहे ॲडोब कंपनी, ॲडोबी, ॲडोब कंपनीचे सहसंस्थापक देखील होते चार्ल्स जेस्की. यांचं निधन झालेलं आहे. आणि ॲडोब कंपनीचे सध्याचे CEO एक भारतीय व्यक्ती आहेत, ते आहेत शांतनू नारायण. शांतनू नारायण. पुढचा प्रश्न आहे जागतिक यकृत दिन, वर्ल्ड लिव्हर डे ज्याला आपण म्हणतो, वर्ल्ड लिव्हर डे हे असतं 19 एप्रिलला. आणि लिव्हर हे अत्यंत महत्त्वाचे एक अंग आहे, एक अवयव आहे आपल्या शरीरातील, ज्याच्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही, ओके. लिव्हर जे आहे ते एक पित्तरस देखील तयार करतं. पित्तरस हे अत्यंत महत्त्वाचं, हे पचनासाठी लागणारं एक रस आहे ज्याला आपण बाइल ज्यूस म्हणतो, बाइल ज्यूस, ओके. आणि सर्वात मोठी ग्रंथी देखील यकृत आहे, ओके. लक्षात ठेवा, सर्वात मोठी ग्रंथी कुठली असेल तर ती आहे लिव्हर. पुढचा प्रश्न आहे आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सलग 2 सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? कुस्ती चॅम्पियनशिप झाल्या, आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप, ह्याच्यामध्ये सरिता मोरनी सलग 2 सुवर्णपदक जिंकलेले आहे त्यांनी. आणि असे कारनामा केलेली पहिली भारतीय महिला आहे सरिता मोर. आणि आज आपला शेवटचा प्रश्न आहे, आज प्रश्न कमी आहेत. रायसिना डायलॉग 2021 कधी म्हणजे कुठे झाला? रायसिना डायलॉग लक्षात ठेवा, नेहमी भरतं दिल्लीला. दिल्लीमधील कुठं? तर रायसिना या ठिकाणी. रायसिना हे जे ठिकाण आहे हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. रायसिना हिल ज्याला आपण म्हणतो, की रायसिना हिल, या ठिकाणी राष्ट्रपती भवन आहे. राष्ट्रपती भवन, जे राष्ट्रपती या ठिकाणी राहतात ना, ते ठिकाण आहे रायसिना हिलवरती. आणि रायसिना हिल हे कशाचे पार्ट आहेत? तर अरवली पर्वताचे पार्ट आहेत, लक्षात ठेवा. जे सर्वात प्राचीन वली पर्वत आहेत, अरवली पर्वत गुजरात राजस्थान आणि दिल्लीपर्यंत पसरलेल्या या ज्या रांगा आहेत, अरवली पर्वताच्या ज्या रांगा दिल्लीपर्यंत तुटत तुटत होत गेलेल्या आहेत कमी उंचीच्या, त्याला म्हणतो आपण रायसिना डायलॉग, रायसिना हिल. आणि त्या ठिकाणी जे वार्ता भरते किंवा डायलॉग एक संवादाचं आयोजन करण्यात येतं ते आहे रायसिना डायलॉग. 2016 मध्ये आपण पहिल्यांदा हे केलं. कोण करतं हे आयोजन? कोण करतं रायसिना डायलॉगचं? तर एक संस्था आहे ORF, ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन, आणि आपले परराष्ट्र मंत्रालय. परराष्ट्र मंत्रालय, भारताचे सध्याचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? एस जयशंकर आहेत.
जयशंकर. आणि एस जयशंकर एक नवीन पुस्तक लिहिलं होतं द इंडिया वे. आणि हे आहेत महत्त्वाचे आपले अत्यंत महत्त्वाचे 20 प्रश्न. ओके, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. येणाऱ्या एक्झामसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरलेला असेल. आणि इथं थांबतो. धन्यवाद.